हरी ओम श्रीराम अंबन्य। माझे नाव अनिता विचारे। मी ठाकुरली उपासना केंद्रामधून एक माझा अनुभव सांगत आहे। तसे अनुभव आपल्याला बापूंच्या इथे घडोघडी क्षणोक्षण येत असतात, पण त्यातून आपल्या आठवणीत राहणारे असे माझे अनुभव आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। आम्ही पहिल्या अंधेरीला राहायचो, तर आम्ही पहिल्या अंधेरीला राहायचो तिथे गेलेलो जुन्या खोलीवर संध्याकाळी, तर प्रोग्राम होता तर उशीर झाला म्हणून मग आम्ही तिथेच राहिलो। आणि सकाळी उठून मग आम्ही निघालो, तर चून आणि मुलगा कामाला जायचा, तर तो म्हणाला काय एक छोटी नात होती म्हणून मला, तर ती तो म्हणाला चून म्हणाली मला रजा नाही तर मी परस्पर जाईन, ती विक्रोळीला जॉबला होती आणि मुलगा मुलुंडला आहे, तर तो म्हणाला मग मी सुट्टी घेतो मग आईबरोबर कोणतरी पाहिजे म्हणून। म्हणून मग तो माझ्याबरोबर घरी आला आणि ती विक्रोळीला मध्ये उतरली, तर त्याच्याकडे एक स्नॅक्स होती, तर तो म्हणाला का मी जेंट्समध्ये चढतो तू आई लेडीजमध्ये चढ, मग मी लेडीजमध्ये चढली तो जेंट्समध्ये चढला। आणि मग त्याने आम्ही ठाकुरलीला मला म्हणाला तू उतर, तर मी ठाकुरलीला उतरली आणि तो पण ठाकुरलीला उतरला, पण त्याने ती बॅग आहे ना ती वर ठेवलेली होती वर ठेवली आणि तो ठाकुरलीला उतरला। आम्ही घरी आलो, अरे म्हण परा म्हटलं तुझी बॅग राहिली, अरे बापरे म्हणे त्याच्यात सगळे आमचे अंधेरीचे कागदपत्र, खोलीचे एक रेशन कार्ड, अंधेरीच्या रूमचं इकडच्या रूमचे कागदपत्र, बँकेचे कागद वगैरे सगळं होतं। अरे बापरे आता म्हटलं काय करायचं, जाऊन तिथे बसलो घरी आणि म्हटलं बापू तुम्ही ही बॅग माझी तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि आम्हाला घरपोच करा म्हटलं। तर बापू म्हणाले, बापू म्हणजे मला विश्वास, मी त्याला म्हटलं अरे पराग तू काही टेन्शन करू नको, बापू बरोबर बॅग आणून देणार आपली। आणि आम्ही बसलो आपल्या टेन्शनमध्ये, मग माझ्या मुली लग्न झालेल्या त्या दोघींना कळवलं, त्या म्हणाल्या आता आई तू शांत बस बघूया आपण काय होतं ते। आणि माझ्या तसं कोणाचा घरामध्ये माझ्या बापूंवर म्हणजे विश्वास असं ना म्हणजे हे नाही, कुलदैवत आहे ना आपलं असं माझी सून पण अजून पण तशीच म्हणते, पण माझा ठाम विश्वास होता। मी 98 सालापासून बापूंकडे माझ्या मैत्रिणींबरोबर जायचे, माझ्या मिस्टरांचा पण विश्वास नव्हता, त्यांना जाऊन आज 8 वर्ष झाली, पण माझा विश्वास होता का म्हटलं बापू देणारच बॅग आणून। आणि मग नंतर एक दिवस गेला, दोन दिवस गेले, आणि नाही एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी लगेच ना त्या माणसानं त्या VTVला एक माणूस उतरला, तर त्याने बॅग बघितली, तर त्याने बॅग घेतली ती आणि तो त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला, तर त्याने मग ते वरती रेशन कार्ड वगैरे होतं ना ते काढलं, तर ते आमच्या अंधेरीच्या रूमचा पत्ता होता ना, मग तो अंधेरीला ती बॅग घेऊन गेला संध्याकाळी सुटल्यावर आणि म्हणाले इथे विचारे वगैरे राहतात का, तर ती माणसं म्हणाली नाही आम्ही त्यांच्या रूममध्ये भाडोत्री आहोत, तर मी त्यांच्या मुलाला कळवतो। मग त्यांनी लगेच परागला फोन केला आणि मग पराग म्हणाला ते म्हणाले का मग मी माझ्या ऑफिसचं त्यांनी कार्ड दिलं आणि तो माणूस म्हणाला त्यांना कलेक्ट करायला सांगा। मग त्यांनी लगेच फोन केला आम्हाला, म्हटलं बघ बाप बॅग सुरक्षित ठेवली तुझी, आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन त्याने ती बॅग घेऊन आला। म्हणजे मी माझा विश्वास एकदम ठाम होता, म्हटलं बघ बापू आपल्याला देणारच बॅग, आणि ती शेवटी बॅग मला आम्हाला मिळाली, त्याच्यातलं एक पण काही इकडची वस्तू इकडे झालेली सगळे वस्तू तसेच होते। आणि तीच बॅग जर आज दुसऱ्या कोणाच्या हातात मिळाली असती तर त्याच्यात पैसे तर काही नव्हते, पण मेन कार्ड मुलांची दोन रूमचे कागदपत्र रॅशन कार्ड मेन होतं, आणि तेव्हा काय रॅशन कार्ड डुप्लिकेट मिळायचे ना, काढले हरवलं तरी आपल्याला काढायला नाही यायचं पटकन, ते एवढे सगळे कागदपत्र बापूंनी माझ्या घरपोच केले, काही त्याच्यामध्ये विघ्नच आलं नाही। म्हणजे तेव्हापासून म्हणजे मी म्हटलं बापूंना बसल्यावर घरी आल्यावर, बापू तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित केलात ना तर मी उद्या कुरुक्षेत्रमला सगळ्यांना घेऊन येईन। आणि त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच सगळ्या माझ्या मुलांना आणि सुनेला आणि नातीला वगैरे घेऊन आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्रमला जाऊन बापूंना साष्टांग नमस्कार केला, म्हटलं बापू तुम्ही अशीच आमची कृपा राहून दे। आणि तसा दुसरा एक अनुभव मी आता परत सांगते आणखीन, म्हणजे ह्या हे जे अनुभव आहेत ना असे तर आपल्याला खूपच अनुभव येतात, पण हे जे अनुभव आहेत ना ते म्हणजे आपण विसरूच शकत नाही असे अनुभव असतात। दुसरा अनुभव म्हणजे माझ्या मुलीकडे विरारला तिने रूम घेतला, तर तिथे गणेश पूजन वास्तुशांती होती दुसऱ्या दिवशी, म्हणून रात्री माझ्या बहिणी सगळ्या माझ्याकडे राहायला आलेल्या, म्हणाल्या आपण दिवा वसई गाडीने सकाळी लवकर जाऊया, तर म्हटलं चालेल या तुम्ही,
मग आम्ही 10:30-11 आमची अंतरुणं वगैरे झाली, आम्ही झोपायच्या तयारीत होतो, तर माझी नात छोटी अशी खेळत होती, तर ती अशी पडली आणि तिने डोळेच एकदम वर केले. आणि आम्ही त्या रूममध्ये काही जास्त दिवस झाले नव्हतो, डोंबी ते ठाकूरलीला नवीनच होतो, असे डोळे वर केले, एवढी अशी उधी घेतली आणि तिच्या असे कपाळाला लावली एकदम. डोळ्यात पण गेली असेल पण तेव्हा बघितलंच नाही, डोळे वरतीच होते तिथे. म्हटलं अरे बापरे आता काय करायचं. मग आम्ही डॉक्टरांना फोन लावला, आमच्या फॅमिली डॉक्टरांना. डॉक्टर म्हणाले काही करू नका, तिला तशीच ठेवा, झोपून दे, सकाळी ती फ्रेश होईल. पण आपला जीव नाही राहत ना म्हणून मग नंतर शेजारची माणसं आली, कारण आम्ही जोराने ओरडायला लागलो ना. तर ते एक माणूस बाजूचा, तो म्हणाला त्यांची गाडी होती, तो म्हणाला मी गाडी काढतो, आपण इथे एम्स हॉस्पिटल आहे डोंबिवलीला, तिथे नेऊया. मग लगेच तिला त्या हॉस्पिटलमध्ये नेली आणि डॉक्टरांनी तिथे, डॉक्टर तर नव्हते एवढ्या रात्री, मग डॉक्टरांनी तिथे नर्स सिस्टर लोकांनी ॲडमिट करून घेतली, बोलले आमच्या दवाखान्यात ॲडमिट राहते, सकाळी आमचे डॉक्टर व्हिजिटला येणार. आणि ती सकाळी उठून ती मुलगी लगेच खेळायला लागली, म्हणजे तिला एकसुद्धा औषधाचं काही लागलंच नाही तिथे. म्हणजे एवढे त्या मुलीचं म्हणजे अक्षरशः आम्ही एवढे घाबरलेलो, बाप रे, म्हण बापूंची उधी एवढी लावलेली तिला ना, म्हणजे काही होऊच शकत नाही. म्हणजे उधीचे तर अनुभव क्षणोक्षणी आपल्याला येत राहतात. मला पण जरा पण काही झालं, माझ्या दोन्ही पायाचे नी रिप्लेसमेंट झालेली आहे, बापूंचंच नाव घेऊन मी ते केलं. आत्ताच झालं, वर्ष 2 वर्ष झाले एका पायाचं, एका पायाचं 3 वर्ष झाले आहेत. तरी पण ते बापू बसली एवढे 27% आणि मला शुगरचा एवढा प्रॉब्लेम होता, 300-250 शुगर वर खाली व्हायची. तरी पण त्या डॉक्टरांनी इन्शुरन्स चालू केलं आणि माझं ऑपरेशन पण दोन्ही पायाचं सक्सेसफुल झालं. ते सगळं यांच्यामुळे झालं. आता माझा विश्वास खूप आहे घरातल्यांचा पण, आता मला विरोध नाही करत. पादुका वगैरे आणल्या तर सगळं म्हणजे तयारी वगैरे करतात, मला कुठे जायचं असेल बापूंकडे तर पाठवतात. आणि पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला सोबत असली तरच मी जाते. तसंच मी बापूंना तेच सांगते, शेवटपर्यंत तुमचे असे हे राहू द्या आणि आम्हाला तिथे यायला बळ द्या, बाकी काही नको आहे बापू. हरिओम श्रीराम अंबज्ञ.